भारत हा तरुणांचा देश आहे, भारताकडे मोठी युवा ऊर्जा शक्ती आहे. या ऊर्जा शक्तीच्या बळावरच भारत महासत्ता होऊ शकतो. महासत्ता होण्यासाठी राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांनी काम करावं असं आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं या तिन्ही विभागातील राज्य विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान महेश चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार हे होते, तर व्यासपीठावर प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, एनएसएसचे संचालक डॉ राजेंद्र वर्जे यांची प्रमुख उपस्थित. प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांनी केलं. यावेळी डॉ एस यू मुजमले, उत्कर्ष क्षीरसागर, डॉ तेजस्विनी कांबळे, सागर नाईकनवरे, प्राध्यापक बाळासाहेब वाघचौरे, अरुण राठोड, प्राध्यापक आर डी पवार, प्राध्यापक डी एस भिसे, नागेश जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं, तर आभार डॉ राजेंद्र वर्जे यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.